आठ रुमाल आणि सहा टावेल यांची किंमत 172 रुपये, तसेच सहा रुमाल आणि आठ टावेल यांची किंमत 192 रुपये, तर एक रुमाल आणि एक टावेल यांची प्रत्येकी किंमत किती असा प्रश्न, या प्रश्नाचं स्पष्टीकरण द्या सर. मित्रांनो लक्ष द्या, इथं रुमाल एक्स आणि टावेल वाय समजू, रुमालसाठी चलपद एक्स आणि टॅवेलसाठी चलपद वाय. आता गणितातलं हे वर्णन, आठ रुमाल आणि सहा टॅवेल यांची किंमत 172 रुपये, याचा अर्थ हे समीकरण बद्ध कसं, तर आठ एक्स अधिक सहा वाय बराबर 172, हे झालं समीकरण एक. या गणितातल्या विधानाला आपण समीकरण बद्ध केलं. आता दुसरं विधान, सहा रुमाल आणि आठ टावेल यांची किंमत 192, म्हणजे रुमालासाठी एक्स सहा एक्स, टॅवेलसाठी वाय, इथं आठ टावेल आहेत म्हणून आठ वाय, यांची किंमत 192. लेकरांनो हे समीकरण 2. गणिताची जादू बघा, करायचं काय बघा. या समीकरण एक इथं लिहितो मी, समीकरण एक व समीकरण 2 ला 2 ने भागा. ओके, भागा समीकरण 1 ला 2 ने आणि समीकरण 2 ला सुद्धा 2 न भागायचं. 1 ला भागू प्रथमतः, 8x च्या जागी येणार 4x अधिक स्वरूपात 6x च्या 6y च्या जागी येतील 3y बराबर हा भाग द्या, 2 8 16. या समीकरण 1 ला आपण 2 न भागत आहो, 2 8 16 आणि 2 6 12, म्हणजे हे समीकरण 3 तयार झालं. या समीकरण 1 ला 2 न भागितलं. आता गणित म्हणते समीकरण 2 ला सुद्धा 2 न भागा. आता बघा, या समीकरण 2 ला 2 न आपण भागत आहोत, म्हणजे इथं येतील 3x अधिक इथं येतील 4y आणि हा भाग 2 9 18 आणि 2 6 12, हे समीकरण 4 आपल्याला मिळालं. आता लक्षात घ्या, आता लेकरांनो समीकरण 3 ला 3 ने व समीकरण 4 ला 4 ने गुणा. ओके, अशा पद्धतीच्या काही टिप्स ध्यानात ठेवा. गणित मध्ये समीकरण 3 ला 3 न गुणायचं, या समीकरण 3 ला 3 न गुणू, 3 चुक 12x अधिक 3 3 9y बराबर 3 गुणिला 86, म्हणजे 3 6 18 1, 3 8 24 आणि 1 25, हे समीकरण आता हे 5. नवीन समीकरण तयार व्हा लागले, बना लागले, त्यांना नवीन नंबर द्या. हे समीकरण 5 बनलं. आता या समीकरण 4 ला इथं सूत्र सांगते, 4 न गुणा, म्हणजे 4 3 12x. लक्षात आलं ना ह्या समीकरणाला, अर्थात समीकरण 4 ला 4 न गुणायचं, म्हणजे 4 3 12x अधिक 4 चुक 16y बराबर 96 गुणिला 4, 4 सक 24, 2 4 9 36 आणि 2 38, हे समीकरण 6 तयार झालं. लेकरांनो लक्ष द्या, विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, म्हणून हा अट्टहास, मला असं वाटते हेच प्रश्न इतरही अनेकांना पडले असावेत, म्हणून हे प्रश्न अपलोड किंवा सार्वजनिक करण्याचा अट्टहास. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आता लेकरांनो समीकरण 6, समीकरण 6 मधून समीकरण 5 वजा करा. ह्यो एवढा अट्टहास कशासाठी, तर याच्यातलं हे एक पद आपल्याला इक्वल करायचं, सारखं करायचं, म्हणून या तुमच्या एक्स आणि वायच्या किमती काढण्यासाठी याच्यातलं हे एक पद, इथं जसे 12x 12x सारखे झाले, एक पद सारखं करण्यासाठी हा एवढा मोठा अट्टहास. समीकरण 1 2 ला 2 न भागा, समीकरण 3 ला 3 ने 4 ला 4 ने गुणा, मग त्यातून समीकरण 5 आणि समीकरण 6
हे दोन समीकरणं निर्माण झाली. आता पुढं इथं हे समीकरण सारखे झाले, म्हणून आता समीकरण सहामधून समीकरण पाच वजा करा. समीकरण सहा इथं मांडतो 12x + 16y = 384 हे समीकरण सहा. याच्यामधून समीकरण पाच वजा करायचं म्हणजे 12x + 9y = 258 हे समीकरण पाच. याची करायची वजाबाकी म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह. 12x कटले का तर एक संख्या अधिक एक संख्या वजा असते, त्यावेळेस दोन्ही संख्यांचा लोप, उत्तर शून्य. आता या 16y मधून 9y गेले, 9 × 7 = 16 होतात म्हणजे 7y = ही वजाबाकी करा 42 × 84 = 126 हे उत्तर. आता लेकरांनो वायला एकटं करतो, 126 कडे जाताना हे 7 आता भागीला y = 7 × 1 = 7 उरले 5 = 56 × 7 = 56 y = 18 आलं म्हणजे याचा अर्थ टावेलची किंमत मिळाली 18 रुपये. ओके, टावेलची किंमत आम्हाला मिळाली 18 रुपये, पण या पर्यायात सुद्धा 18, इथं सुद्धा 18 आहे. आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणून लेकरांनो लक्ष द्या, समीकरण एक मध्ये आल्या y ची किंमत टाका. म्हटल्याशी तर लिहून देतो, समीकरण एक मध्ये आल्या y ची किंमत टाका. बघा, समीकरण एक आहे 8x + 6y = 172 8x + 6y ची किंमत आली लेकरांनो 18, y च्या ठिकाणी ती टाका. y 6 सोबत गुणिला आहेत म्हणून 6 × 18. ओके, समोर 172, 8x हा गुणाकार करा, 18 × 108 = 172. लेकरांनो लक्ष द्या, 8x = 172 कडे जाताना हे 108 वजा स्वरूपात मांडावे लागतात सर. ओके, म्हणजे आता 8x = 172 - 108 ही वजाबाकी करा, 8x = 64. एक्सला एकटं करा, हे 8 आता भागीला आणि हा भाग 8 जातो म्हणजे 8 रुपये ही एक्सची किंमत आली. लक्षात यायला तुमच्या, या एक्सची किंमत आली 8 रुपये. प्रश्नामध्ये एक रुमाल आणि एक टावेल यांची प्रत्येकी किंमत विचारली. मित्रांनो, रुमाल 8 रुपये आणि टावेल 18 रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके,